हॅलो स्टुडंट्स, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एम केम. तर पहा स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम डिफरंट फंक्शनल ग्रुप. ओके, तर डिफरंट फंक्शनल ग्रुप पासून आपण प्रिपरेशन पाहणार आहे. पण आज मी एक गोष्ट मेन्शन करू इच्छितो तुमच्यासाठी की आजचं जे लेक्चर मी कंडक्ट करणार आहे हे बोर्ड एक्झाम, स्टेट बोर्ड एक्झाम 2021 साठी जे मुलं अपियर होत आहे त्यांच्यासाठी हे लेक्चर असतं बिलकुल नाही. हे लेक्चर कोणासाठी आहे? लेक्चर आर एंट्रन्स एक्झाम जे हे करणार आहे, फेस करणार आहे, MSCET झालं, नीट झालं, त्यांच्या हिशोबाने इम्पॉर्टंट आहे. पण तुमचं हे जो सिलेबस आहे, आज जो लेक्चर कंडक्ट होणार हे रिडक्शन मध्ये गेलेलं आहे, 30% रिडक्शन मध्ये. त्या कारणाने जे मुलं स्टेट बोर्ड साठी अपियर होत आहे त्यांनी हे लेक्चर स्किप केलं तरी चालेल. पण जे MSCET किंवा नीट देऊ इच्छिता त्यांच्यासाठी आजचं जे लेक्चर आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, फ्रॉम दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किलहालाइड अँड प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम ऍसिड हायड्रॉलिसिस. ओके, तर या लेक्चरला शेवटपर्यंत पहा, कारण की हे लेक्चर विथ रिस्पेक्ट टू एंट्रन्स एक्झाम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हा स्टुडंट, फ्रॉम अल्किल हलाइड प्रिपेअर करायचं आपल्याला. फ्रॉम अल्किल हलाइड, अल्किल हलाइड पासून प्रिपेअर करताना पहा, वेन अल्किल हलाइड इज ट्रीटेड विथ ऍक्वियस KOH or NaOH and or moist silver hydroxide it gives corresponding अल्कोहोल. पहिले जनरल रिएक्शन पाहून घेऊ आपण. जनरल रिएक्शन कशी आहे ती. जनरल रिएक्शन हा, जेव्हा कधी तुम्ही आरएक्स म्हणजे आपला अल्किल हलाइड आहे, याला अल्किल हलाइडला ट्रीट केलं आहे KOH और NaOH, हे राहील ऍक्वियस किंवा आर मॉइस्ट AgOH. आता तुम्हाला माहित आहे माझी ट्रिक तुम्हाला सगळ्यांना पाठ झालेली आहे. पा, के एन ए ए जी एक्स हे काय असतात रे? के एन ए किंवा ए जी याचं एक्स सोबत काय रिलेशन असते? ते लैला मजनूची जोडी आहे. लैला मजनूची जोडी कुठं चालली जाते? बाहेर चालली जाते. आणि इथं काय तयार होते? अल्कोहोल. पहा, देर इज अ प्रिपरेशन ऑफ ROH प्लस एक तर AgEx और KX और NaX. लैला मजनूची जोडी काय झाली? तयार झाली. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हलाइड. ऍक्च्युली हे तुम्हाला 30% रिडक्शन मध्ये दिलेलं आहे, पण या रिएक्शन तुम्ही ऑलरेडी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये स्टडी केलेले आहे. म्हणजे तुम्ही या युनिट मध्ये जरी नाही स्टडी केला पण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये दिलेले आहे. ऍक्च्युअली दिस नॉट कम अंडर द स्टेट बोर्ड रिडक्शन. त्यामुळे त्यांनी पण तुमच्यासोबत गेम प्ले केलेला आहे. त्या युनिट मध्ये दिलेले आहे इन द रिएक्शन ऑफ अल्किल हलाइड आणि इथून रिमूव्ह करून दिले. दोन्ही युनिट मध्ये आहे, फक्त या युनिट मधला रिमूव्ह केला. म्हणजे तुम्हाला दोन्ही युनिट मधून एक युनिट मध्ये जरी रिमूव्ह केला तर एका युनिट साठी तुम्हाला काय करावं लागेल? प्रिपेअरच करावं लागणार आहे. त्या कारणाने बरेच लोकांनी ज्यांनी व्हिडिओ स्किप केला असेल ते इथून समज फर्स्ट पाहू शकतात, कारण की हे काय तर रिव्हिजन आहे. पा, नेक्स्ट आता आपण रिएक्शन घेऊयचे. रिएक्शन एक्झाम्पल नंबर वन CH3 CH2 BR when treated with KOH ऍक्वियस यांनी ट्रीट केलं काय होईल? पा, के बी आर लैला मजनूची जोडी बाहेर. CH3 CH2 कोणाला जॉईन होऊन जाईल?
OH ला CH3 CH2 OH तर पहा इथे पहा इथेनॉल तयार झाला इथेनॉल कोणापासून तर ब्रोमो ब्रोमो इथेन पासून ब्रोमो इथेन पासून ओके नेक्स्ट एक्झाम्पल पहा नेक्स्ट एक्झाम्पल पहा CH3 म्हणजे आयोडो इथेन याला सॉरी आयोडो मिथेन लिहिलं मिथेन पाहिजे होतं आयोडो मिथेन आयोडो मिथेनला जर तुम्ही एजी ओएच ने जर ट्रीट केलं मॉइस्ट एजी ओएच ने जर तुम्ही ट्रीट केलं तर काय होईल तर एजी आय निघून जाईल आणि CH3 कोणाला लागून जाईल ओएच ला यालाच काय म्हणतो आपण लायला बनूची जोडी पा CH3 ओएच मिथेनॉल तयार झाला आणि पा बाहेर कोण निघून गेला एजी आणि आय तर याला आपण काय म्हणतो तर सिल्वर आयोडाइड याला काय म्हणतो आपण सिल्वर आयोडाइड ओके अशा प्रकारे हे रिएक्शन होते याला आपण म्हणू प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हॅलाइड जी आपण याच्या आधीच्या चॅप्टर मध्ये स्टडी केलेली आहे पण तरी तुम्ही इथे नोटडाऊन करून घ्या इथे तुम्ही हे सगळ्या गोष्टी नोटडाऊन करून घ्या आपण नेक्स्ट कडे वळू जे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे जरीही त्यांनी स्टेट बोर्ड वाल्यांनी रिमूव्ह करून दिलं असलं तरी एंट्रन्स एक्झाम मध्ये त्याच्यावर बरेच क्वेश्चन दिलेले असतात सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन बाय ऍसिड कॅटालाइज हायड्रेशन पहा त्याच्यात काय होतं इन दिस प्रोसेस अल्किन इज ट्रीटेड विथ सल्फ्युरिक ऍसिड अल्किन इज ट्रीटेड विथ सल्फ्युरिक ऍसिड ऑन हायड्रोलिसिस It gives alcohol. याला इनडायरेक्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल असं पण म्हणतात कारण की अल्किन पासून हा इनडायरेक्टली प्रिपेअर होतो पण आता पहिली आपण केस घेऊ सिमेट्रिकल अल्किनची अल्किन आला की सिमेट्रिकल अल्किन ओके आणि अनसिमेट्रिकल अल्किन सिमेट्रिकल अल्किन म्हणजे कार्बनच्या विथ रिस्पेक्ट टू जर सिमिलर ग्रुप लागले असतील तर त्याला सिमिलर अल्किन म्हटले जाते मीथ इथ इथिन दिस इज इथिन ओके इथिनला जेव्हा तुम्ही सल्फ्युरिक ऍसिडनी ट्रीट करता H2SO4 तर तुम्हाला माहित आहे सल्फ्युरिक ऍसिड हा एक ऍसिड आहे आणि H2SO4 याचा रोल असते टू गिव्ह एच पॉझिटिव्ह आयन आणि एच पॉझिटिव्ह आयन जर H2SO4 ने दिला तर काय राहून जाते HSO4 निगेटिव्ह तर आता पहा इथे काय होते तर एक हायड्रोजन एका कार्बनला अटॅच होते आणि उरलेला जो HSO4 निगेटिव्ह आहे याच्यातला HSO4 निगेटिव्ह हा दुसऱ्या कार्बनला अटॅच होऊन जाते हा कार्बन नंबर 1 हा कार्बन नंबर 2 कार्बन नंबर 1 वर हायड्रोजन अटॅच होते म्हणजे इथं होते CH आणि एच पहा इथे एक हायड्रोजन अटॅच झाला दुसरा जो कार्बन आहे ज्याला हायड्रोजन अटॅच होते 2 इथं अटॅच होऊन जाते तुमचा OSO3H म्हणजे पहा H2SO4 आपल्याला माहित पाहिजे कसा ब्रेकडाऊन होते तर H2SO4 ब्रेकडाऊन इंटू एच पॉझिटिव्ह आयन आणि HSO4 निगेटिव्ह आयन त्याच्यातला एच पॉझिटिव्ह आयन कार्बन नंबर 1 ला अटॅच होते आणि HSO4 निगेटिव्ह हा कार्बन नंबर 2 ला अटॅच होते आणि जेव्हा तुम्ही याच हायड्रोलिसिस करता हायड्रोलिसिस मीन्स ऍडिशन ऑफ वॉटर हायड्रोलिसिस करता हायड्रोलिसिस केल्यानंतर काय होते ऍसिड हायड्रोलिसिस एच पॉझिटिव्ह ऍसिड हायड्रोलिसिस म्हणतात काय होते तर CH3 हा असाच नेऊन जाते CHH SO3H मधला हा इथं लागून जाते OH इथं राहते OH आणि बाकी जो ग्रुप आहे तो पुन्हा H2SO4 म्हणून बाहेर निघून जाते ऍसिड कॅटलाइज्ड असते रिएक्शन म्हणजे ऍसिड जसा येते तसा चालला जाते आता पहा हा जो ऑक्सिजन इथं लागलेला आहे हा जो ऑक्सिजन आहे हा
ऑक्सिजन इथं लागून जाते आणि हा जो एच आहे हा कुठून आला, तर वॉटर मधून आला. हा एच वॉटर मधून आला आणि H2SO4 मध्ये जो OH ग्रुप आला तो पण वॉटर मधून आला. पहा ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे एच आणि ओ एच निगेटिव्ह या दोन ग्रुप आपण ऍड करू आलो. H2O ऍड करू आलो म्हणजे आपण काय ऍड करू आलो, एच पॉझिटिव्ह आणि ओ एच निगेटिव्ह आयन. तर एच पॉझिटिव्ह आयन इथं अटॅच होऊन जाते आणि ओ एच निगेटिव्ह आयन SO3H सोबत चालला जाते, म्हणजे तो होऊन जाते H2SO4. आणि हा याच्यातला एच पॉझिटिव्ह आहे इथं लागल्या कारणानं इथं काय तयार होऊन जाते, अल्कोहोल. आणि याचं नाव आहे इथेनॉल, याचं नाव आहे इथेनॉल. याला म्हटलं जाते ऍसिड हायड्रोलिसिस. पहा पुन्हा समजून घ्या, इथेन वर H2SO4 ची ऍडिशन होते. H2SO4 ची ऍडिशन होते म्हणजे एका ठिकाणी लागते एच पॉझिटिव्ह आयन आणि दुसऱ्या ठिकाणी लागते SO3H. SO4H, पहा SO4H लागून जाते. SO4H मधला ऑक्सिजनला हा कार्बनला हा ऑक्सिजन अटॅच होऊन जाते. जेव्हा तुम्ही याचं हायड्रोलिसिस करता, मीन्स तुम्ही ऍडिशन करता कशाची, तर H2O ची. H2O म्हणजे कसा, तर एच पॉझिटिव्ह आयन आणि OH निगेटिव्ह आयन. तर एच पॉझिटिव्ह आयन तुमच्या इथिनला अटॅच होते आणि OH निगेटिव्ह आयन हा ऍसिड सोबत जसा तसा बाहेर निघून जाते. याला म्हणतात ऍडिशन ऑफ H2SO4 ओव्हर इथिन, किंवा यालाच आपण ऍसिड कॅटालाइज हायड्रेशन म्हणतो. इनडायरेक्टली केल्या जाते, डायरेक्ट आपण वॉटरनी ट्रीट करत नाही. पहिले आपण याच्यापासून काय तयार करतो, तर अल्किल हायड्रोजन सल्फेट. पहिले काय तयार केल्या जाते, तर याचं नाव असते अल्किल हायड्रोजन सल्फेट तयार केल्या जाते. आणि अल्किल हायड्रोजन सल्फेट तयार झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर कशाची ऍडिशन करता, वॉटरची ऍडिशन करता. तर म्हणून याला इनडायरेक्ट प्रोसेस म्हटलं जाते. कोणती प्रोसेस म्हटल्या जाते, इनडायरेक्ट प्रोसेस. आता हे सिमेट्रिकल अल्किनच्या केसमध्ये खूप सोपं आहे. अनसिमेट्रिकल अल्किनच्या केसमध्ये अनसिमेट्रिकल अल्किन म्हणजे डबल बॉन्डच्या विथ रिस्पेक्ट टू वेगवेगळे ग्रुप जेव्हा अटॅच होतील त्याला आपण अनसिमेट्रिकल अल्किन म्हणून. फॉर एक्झाम्पल CH3H डबल बॉन्ड CH. नाउ दिस इज अनसिमेट्रिकल अल्किन आणि याचं नाव आहे प्रोपीन. याचं नाव आहे प्रोपीन. ओके, आता पहा, आता याच्यावर H2SO4 ची ऍडिशन केल्या जाते. सगळ्यात पहिले H2SO4 ची ऍडिशन केल्यानंतर पहा काय तयार होईल, अल्किल हायड्रोजन सल्फेट. पण हा अनसिमेट्रिकल अल्किन असल्या कारणानं आणि डबल बॉन्डची ब्रेकिंग होत असल्या कारणानं तिथं मार्कोनिकॉफ रूल अप्लाय होते. आणि मार्कोनिकॉफ रूलने आपल्याला सांगितलं आहे की निगेटिव्ह पार्ट मस्ट गो टू दॅट कार्बन ऍटम विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन. ओके, तर आता इथं लक्ष द्या, तुमचा जो रिएजंट आहे तो आहे H2SO4. तो अशा प्रकारे ब्रेक होते, इट गिव्स एच पॉझिटिव्ह आयन प्लस SO3H निगेटिव्ह आयन. आता पहा याच्यातला हा जो निगेटिव्ह पार्ट आहे हा या डबल बॉन्डच्या अशा कार्बनला लावा म्हणते अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉफ रूल, की ज्याला काय आहे तर लेस नंबर ऑफ हायड्रोजन ग्रुप अटॅच आहे. आता पहा, हा आहे कार्बन नंबर 1 आणि हा आहे कार्बन नंबर 2. तर लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम अटॅच असते कार्बन नंबर 1 ला. तर इथे लावायचा तुमचा SO3H ग्रुप, पहा CH3H इथं लागते SO3H इथं अटॅच होऊन जाते. ओके, SO3H आणि कार्बन सिंगल बॉन्ड हायड्रोजन, सिंगल बॉन्ड हायड्रोजन आणि एच पॉझिटिव्ह आयन या कार्बनला अटॅच होऊन जाते. ओके, तर हे झालं कोणत्या अनसिमेट्रिकल अल्किन वर कोणती ऍडिशन, मार्कोनिकॉफ ऍडिशन. आणि मार्कोनिकॉफ ऍडिशन कशी होऊन राहिली, तर निगेटिव्ह पार्ट मस्ट गो टू दॅट कार्बन ऍटम विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन. तर हा कोणती, याला आपण म्हणू मिथ इथ प्रोपिल हायड्रोजन सल्फेट. याला काय म्हणू आपण, प्रोपिल हायड्रोजन सल्फेट. आणि हा कुठला प्रोडक्ट आहे रे तुमचा, तर मार्कोनिकॉफ प्रोडक्ट आहे हा, मार्कोनिकॉफ. मग याच्यावर तुम्ही कशाची ट्रीटमेंट करणार आहे, तर वॉटरची ट्रीटमेंट म्हणजे हायड्रोलिसिस करणार आहे, H2O ऍड करणार आहे. H2O कसा ऍड होते, एच पॉझिटिव्ह OH निगेटिव्ह इथं पहा ज्या कार्बनला सल्फेट ग्रुप लागला आहे त्याच्यावर एच ची ऍडिशन होते आणि OH SO3H सोबत निघून जाते, म्हणजे इथं तयार होते HCCH3OH
CH H H plus H two SO four. इथं काय राहून जाते एच टू एसओ फोर आणि याला काय म्हणतात आपण तर ऍसिड हायड्रॉलिसिस वॉटरची ऍडिशन. आणि पहा नेहमी लक्षात ठेवायचं अल्कोहोल तिथंच तयार करायचा जिथं तुमचा सल्फेट ग्रुप अटॅच होत असं होत असेल. आणि तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की सल्फेट ग्रुप अनसिमेट्रिकल अल्किनच्या केसमध्ये अशा कार्बनला लावायचा जिथं काय आहे लेस नंबर ऑफ हायड्रोजन आयटम. आणि लेस नंबर ऑफ हायड्रोजन आयटम वर का बरं अटॅच करायचा तर इट इज गिव्हन बाय मार्कोनिक ऑफ रूल. तर अनसिमेट्रिकल अल्किनचं हे जे आहे तुम्हाला जे मी एक्सप्लेन केलं हे तुम्ही तुमच्या बुकमध्ये नोटडाऊन करून घ्या. आपण याचं मेकॅनिझम पाहणार आहे कारण की याचं मेकॅनिझम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर वी विल सी अवर मेकॅनिझम. तर पहिले याला काय करा नोटडाऊन करून टाका. पहा स्टुडंट आता आपण पाहणार आहे मेकॅनिझम. ओके मेकॅनिझम आता आपल्याला माहित आहे मेकॅनिझम म्हणजे काय. तर स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ एनी रिएक्शन की रिएक्शन होते कशी हायड्रोलिसिसची ही आपण पाहणार आहे. तर सगळ्यात पहिले पा काय होते. आता तुम्हाला माहित आहे आपण याच्यात काय यूज करू आलो एच टू एस ओ फोर. आता एच टू एस ओ फोरचं सोल्युशन आपण कशात बनवतो तर वॉटरमध्ये बनवतो. ओके वॉटर म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिजन जवळ काय असते तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके एच टू एस ओ फोर काय देते तर एच पॉझिटिव्ह आयन देते. ओके स्वतः कन्वर्ट होऊन जाते एच एस ओ फोर निगेटिव्ह मध्ये. आता पहा हा जो एच पॉझिटिव्ह आयन दिलेला आहे हा जो वॉटर असते वॉटर वॉटरमध्ये प्रेझेंट असणारा ऑक्सिजन ज्याच्याजवळ दोन लोन पेअर असतात त्याच्यातली हे लोन पेअर हे हा हायड्रोजनला देऊन टाकते. अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ एच ओ एच एच ही लोन पेअर दिल्या कारणानं हायड्रोजन सोबत त्यांनी बॉन्ड फॉर्म केला आणि ऑक्सिजनची लोन पेअर गेली त्या कारणानं ऑक्सिजनवर कोणता चार्ज आला पॉझिटिव्ह चार्ज. तर तुम्ही नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा कधी तुम्ही ऍसिड वॉटरमध्ये टाकता तेव्हा तुम्ही नेहमी एच थ्री ओ पॉझिटिव्ह आ मॉलिक्युल प्रिपेअर करत असता हे लक्षात ठेवून घ्यायचं. जेव्हा कधी कुठलंही ऍसिड तुम्ही वॉटरमध्ये टाकता ऍक्च्युली यू आर प्रिपेअरिंग एच थ्री ओ पॉझिटिव्ह आयन. यू आर प्रिपेअरिंग एच थ्री ओ पॉझिटिव्ह आयन. ओके आता पहा आता आपण पाहू स्टेप नंबर वन. स्टेप नंबर वन स्टेप नंबर वन आता स्टेप नंबर वन पार्क मध्ये काय होते तर स्टेप नंबर वन मध्ये काय होते तर प्रोटोनेशन ऑफ अल्किन होते. प्रोटोनेशन ऑफ अल्किन होते. आपण आपल्या मागच्या एक्झाम्पल आपमध्ये प्रोपिन घेतलं होतं पहा सी एच थ्री सी डबल एच डबल बॉन्ड सी एच एच. ओके आणि हा तुमचा एच थ्री ओ पॉझिटिव्ह तयार झाला. एच थ्री ओ पॉझिटिव्ह म्हणजे एच ओ एच एच ऑक्सिजन वर कोणता चार्ज पॉझिटिव्ह. आता पहा काय होते आता हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड काय करते तर याच्यातला जो कार्बन आहे हा या हायड्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म करते. कार्बन नंबर वन या डबल बॉन्ड मधले दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन या हायड्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म करते आणि ऑक्सिजन जी आपली लोन पेअर त्यांना शेअर केली असते ती वापस घेऊन घेते आणि तो न्यूट्रल होऊन जाते पा सी एच 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 सिंगल बॉन्ड सी एच एच. आता पा या डबल बॉन्ड मधले दोन इलेक्ट्रॉन होते एक इलेक्ट्रॉन कार्बन नंबर वनचा एक इलेक्ट्रॉन कार्बन नंबर टूचा. तर कार्बन नंबर वननी काय केलं दोन्ही इलेक्ट्रॉन एक स्वतःचा एक कार्बन नंबर टूचा या हायड्रोजनला देऊन दिला. याला हायड्रोजनला देऊन दिल्या कारणाने या दुसऱ्या कार्बनवर कोणता चार्ज आला पॉझिटिव्ह. ओके आणि तुमचा जो एच टू ओ आहे एच टू ओ हा बाहेर निघून गेला. हा काय करून गेला तर बाहेर निघून गेला. दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ मेकॅनिझम. दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ मेकॅनिझम प्रोटोनेशन ऑफ अल्किन. याला काय म्हटलं जाते प्रोटोनेशन ऑफ अल्किन. आता पहा हा जो वॉटर आहे हा जो वॉटर एच ओ एच. ओके आता याच्याजवळ लोन पेअर आहे हा कार्बन वर कोणता चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज. आता पहा काय होती सेकंड स्टेप मध्ये. सेकंड स्टेप वर लिहितो ठीक आहे थोडस वेगळं होऊन राहिलं थोडस वेगळं. पहा सेकंड स्टेप लिहितो अटॅक ओवर कार्बोकटायन. अटॅक ओवर कार्बोकटायन. पहा इथं कार्बन कॅरिंग पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला म्हणजे हा काय कार्बोकटायन याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे.
आणि ऑक्सिजन जवळ काय आहे, तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, तर ऑक्सिजन आपल्या लोन पेअरने अटॅक करते या कार्बनवर. पहा इथं लिहितो मी HCHH, कार्बन कंटेनिंग पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे तुमचा कार्बोकटायन तयार झालेला आहे. हा कार्बोकटायन, ओके, दिस इज देर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. आता पहा ऑक्सिजन हायड्रोजन, हायड्रोजन ऑक्सिजनची लोन पेअर. आता ही लोन पेअर डोनेट होते याला. आता ऑक्सिजननी कार्बनला लोन पेअर डोनेट करून बॉन्ड फॉर्म केला म्हणजे ऑक्सिजनवर कोणता चार्ज येईल, तर पॉझिटिव्ह चार्ज येईल. हे नेहमी लक्षात ठेवायचं. पहा HCHH, कार्बन हायड्रोजन, हायड्रोजन ऑक्सिजन, हायड्रोजन आणि हायड्रोजन. ओके, वॉटरनी मधला ऑक्सिजन आहे याच्याजवळ लोन पेअर आहे, याने दोन्ही इलेक्ट्रॉन या कार्बनला देऊन टाकले. याने कार्बनला दिल्या कारणाने ऑक्सिजनवर कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज. आणि कार्बनचा पॉझिटिव्ह चार्ज काय झाला, न्यूट्रल झाला. आता थर्ड स्टेप मध्ये बघा येते, थर्ड स्टेप मध्ये होते डी प्रोटोनेशन म्हणजे काय पहा कसं होते. आता हा कंपाऊंड फॉर्म झाला इथं पहा, ऑक्सोनियम आयन CHH, पहा ऑक्सिजन बाजूने लिहिला मी, वर न लिहिता बाजूने लिहिला, हायड्रोजन. ऑक्सिजनवर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज. आता तुमच्या जवळ वॉटर प्रेझेंटच आहे, दुसरा वॉटर प्रेझेंट आहे, दुसरा वॉटरचा मॉलिक्यूल आहे. हा दुसरा वॉटरचा मॉलिक्यूल आहे, हा येते, हा काय करते, आपली लोन पेअर देऊन हा एच पॉझिटिव्ह आयन एक्सेप्ट करून घेते. आणि एच पॉझिटिव्ह आयन एक्सेप्ट केल्यानंतर या बॉन्ड मधले दोन्ही इलेक्ट्रॉन कोणावर चालले जाते, ऑक्सिजनवर चालले जाते. आणि पुढे रिएक्शन होते HCHHCHOH+H2O. तपा अशा प्रकारे तीन स्टेप मध्ये हायड्रोलिसिस होते. मेकॅनिझम थोडस किचकट आहे, पण समजून जर घेतलं तर इझी होईल. पहा आता इथे काय होऊन राहिलं मेकॅनिझम मध्ये, पहिली स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन केली काय झालं. ऍसिडला तुम्ही वॉटर मध्ये ट्रीट करता तेव्हा पहा काय तयार होत असते, H3O पॉझिटिव्ह आहे. कसा तयार होते, तर H2SO4H+ देते विच इज एक्सेप्टेड बाय दिस ऑक्सिजन ऑफ वॉटर अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह. सेकंड स्टेप मध्ये पहा काय होते, अल्किन मधला डबल बॉन्ड या हायड्रोजनला देते हा कार्बन नंबर वन, आणि कार्बन नंबर वन याला दिल्या कारणाने कार्बन नंबर टू वर कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आता पहा पॉझिटिव्ह आहे ऑक्सिजनवर लोन पेअर आहे म्हणजे इलेक्ट्रॉन आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये अट्रॅक्शन होते, हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये अट्रॅक्शन झालं, ऑक्सिजन आपली लोन पेअर कार्बनला देऊन टाकली आणि त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म झाला. ऑक्सिजन लोन पेअर डोनेट करून बॉन्ड फॉर्म केला म्हणून त्याच्यावर ऑक्सिजनवर कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज. थर्ड स्टेप मध्ये पहा काय होते, दुसरा जो वॉटर मॉलिक्यूल आहे, दिस इज सेकंड मॉलिक्यूल ऑफ वॉटर आहे. ऑक्सिजन पुन्हा आपली लोन पेअर या हायड्रोजनला देते आणि इथले दोन्ही इलेक्ट्रॉन पुन्हा ऑक्सिजन वापस येऊन जाते, त्या कारणानं ऑक्सिजन न्यूट्रल होऊन जाते, ऑक्सिजनची लोन पेअर वापस गेल्या कारणानं, आणि हा बाहेर निघून जाते H3O पॉझिटिव्ह म्हणून. ऑक्सिजन वॉटर मॉलिक्यूल आलेला आणि इथचा एच हा H3O पॉझिटिव्ह म्हणून इथून निघून जाते. तर याला म्हटल्या जाते प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय ऍसिड हायड्रोलिसिस. आणि दिस इज द मेकॅनिझम तुमच्या बुकमध्ये दिलेले आहे. तुम्हाला मेकॅनिझम प्रिपेअर करा लागते, पण विथ रिस्पेक्ट टू CET, नॉट विथ रिस्पेक्ट टू स्टेट बोर्ड फॉर द अकॅडमिक सेशन 2020-2021, त्याच्यानंतर नाही. तुम्ही याला नोट डाऊन करून घ्या. वी विल मूव नेक्स्ट रिएक्शन दॅट इज नोन ॲज हायड्रोबोरेशन. ओके, तर याला पहिले तुम्ही नोट डाऊन करू. हायड्रोबोरेशन करताना नेहमी लक्षात ठेवायचं, हायड्रोबोरेशन इज डन बाय BH3 इन THF H2O2 अँड इन बेसिक कंडिशन. हे रिएजंट आहे. ओके, आणि नेहमी लक्षात ठेवायचं, हायड्रोबोरेशन गिव्ज अँटी मार्कोनिक ऑफ प्रोडक्ट. अँटी मार्कोनिक ऑफ प्रोडक्ट म्हणजे कसं, पहा आता एक मी एक्झाम्पल लिहितो. पहा CH3
सी डबल बॉन्ड सी एच 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 व्हेन ट्रीटेड विथ एच टू एस ओ फोर इन प्रेजेंस ऑफ एच टू ओ. आता तुम्हाला माहित आहे हे ऍसिड हायड्रॉलिसिस आहे आणि अनसिमेट्रिकल अल्किन असल्या कारणानं ऑक्सिजनची ऍडिशन अशा कार्बनला होते ज्या कार्बनवर लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहे. त्याच्या मागे रिझन आहे मार्कोनिक रूल. म्हणजे पहा सी एच थ्री सी एच ओ एच सी एच थ्री ओके हा कंपाउंड तयार होते. का बरं हा कंपाउंड तयार होऊन राहिला? ऑक्सिजन या कार्बनला का बरं लागला ओ एच ग्रुप अल्कोहोल प्रिपेअर होण्यासाठी? कारण की या कार्बनवर काय आहे लेस नंबर ऑफ हायड्रोजन. तर इथे जेव्हा ऍसिड हायड्रॉलिसिस होते ऍसिड हायड्रॉलिसिस जेव्हा होते ऍसिड हायड्रॉलिसिस गिव्ह यू मार्कोनिक ऑफ प्रोडक्ट ओके हे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहे की जेव्हा कधी तुम्ही अनसिमेट्रिकल अल्किन म्हणजे हाच एक्झाम्पल घेतो सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच एच याच्यावर तुम्ही बी एच थ्री बोरोहायड्राइड बी एच थ्री इन टी एच एफ इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन परऑक्साइड आणि बेसिक कंडिशन जेव्हा असेल तेव्हा अँटी मार्कोनिक ऑफ प्रोडक्ट येते. अँटी मार्कोनिक ऑफ प्रोडक्ट म्हणजे अँटी मार्कोनिक ऑफ अल्कोहोल तयार होते. म्हणजे ओएच ग्रुप अशा कार्बनला लागेल जिथं काय आहे मोर नंबर ऑफ हायड्रोजन. तर कार्बन डबल बॉन्ड कार्बन मध्ये मोर नंबर ऑफ हायड्रोजन कुठे आहे? या कार्बनला कार्बन नंबर टू ला याला मी म्हणतो वन याला मी म्हणतो टू म्हणून ओएच ग्रुप याला अटॅच होते. त्या कारणानं तुमची जे प्रोडक्ट आहे तो अशा प्रकारे दिसते सी एच थ्री सी एच टू सी एच टू ओ एच अँड हा जो आहे हा कोणता प्रोडक्ट आहे अँटी मार्कोनिक ऑफ अँटी मार्कोनिक ऑफ प्रोडक्ट याला कोणता प्रोडक्ट म्हणायचं अँटी मार्कोनिक ऑफ प्रोडक्ट. तर नेहमी लक्षात ठेवायचं हायड्रोपोरेशन जर झाला तर अँटी मार्कोनिक ऑफ प्रोडक्ट तयार करायचा. म्हणजे ओएच ग्रुप कार्बन डबल बॉन्ड कार्बनच्या अशा कार्बनला अटॅच करायचा. पहा ओएच ग्रुप कार्बन डबल बॉन्ड कार्बनच्या अशा कार्बनला अटॅच करायचा जिथं काय आहे मोर नंबर ऑफ हायड्रोजन. तर नेहमी लक्षात ठेवायचं हायड्रोपोरेशन न अँटी मार्कोनिक ऑफ प्रोडक्ट येते आणि ऍसिड हायड्रोलिसिस न मार्कोनिक ऑफ प्रोडक्ट येते. हे इथे खूप जास्त समजून घेण्याची गरज आहे. हायड्रोपोरेशन वर बरेचदा क्वेश्चन्स आलेले आहे त्यामुळे हायड्रोपोरेशन आणि ऍसिड हायड्रोलिसिस हे खूप जास्त इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. जरी स्टेट बोर्डनं ते ओमिट केलेले आहे तरी ते इम्पॉर्टंट आहे. मेकॅनिझम तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे त्याची प्रॅक्टिस करून पहा. मेकॅनिझमची पण प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. ओके वी विल मीट इन अवर नेक्स्ट लेक्चर वेअर वी विल प्रिपेअर अल्कोहोल फ्रॉम अदर डिफरंट ग्रुप फंक्शनल ग्रुप लाईक अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड विच इज मेन्शन इन अवर स्टेट बोर्ड सिलेबस फॉर द एक्झामिनेशन 2021. So we will meet in our next lecture.